साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ हे राज्य सरकारकडून आता जाहीर झालेले आहे। राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर जगदीश सावंत हे उपाध्यक्ष असतील। गॅझेट काढून या संदर्भातला निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे। नितीन ओझा या निर्णयाबद्दल अधिक माहिती देतील। नितीन, गेल्या काही दिवसांपासून या मंडळासंदर्भातली प्रतीक्षा होती आणि आता नावं जाहीर झाली आहेत। निश्चितच अश्विन, गेल्या अनेक दिवसांपासून साईबाबा विश्वस्त संस्थानचं मंडळ कधी येणार याबाबत राज्यातील साई भक्तांचं लक्ष लागलेलं होतं। त्यातच यापूर्वी सुद्धा अशीच एक यादी जाहीर करण्यात आली होती, मात्र कुठेतरी न्यायालयीन प्रक्रियेमुळे ती यादी जाहीर झालेली नव्हती आणि आता आज अखेर राज्य सरकारने गॅझेट काढून 12 जणांचं विश्वस्त मंडळ जाहीर केलेलं आहे। 12 जणांमध्ये जे अध्यक्ष आहेत ते कोपरगावचे राष्ट्रवादीचे युवा आमदार आहेत आशुतोष काळे, यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर सावंत यांना उपाध्यक्षपद देण्यात आलंय। या सगळ्या यादीत जर लक्ष दिलं अश्विन, तर शिर्डीमधून मागणी होती की 50% स्थानिकांना त्या विश्वस्त मंडळात संधी दिली, मात्र सध्या जाहीर झालेल्या विश्वस्त मंडळात 3 शिर्डीकरांना संधी मिळालेली आहे, 3 जण या विश्वस्त मंडळात आहेत। त्यामुळे आता हे विश्वस्त मंडळ आता कसं काम करेल, यांच्या पुढची जी आव्हान आहेत, मंदिरं सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीनं काय करायचं, हे सगळं पाहावं लागेल आणि अखेर खरं असलेलं विश्वस्त मंडळ जाहीर झालंय। अश्विन धन्यवाद, नितीन या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।